नरखेड तालुक्यातील मेंढला येथूनच अगदी 5 किमीच्या अंतरावर असलेले गाव हिवरमठ शिवारात भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या विहिरीत पडला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. परिसरातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच बिबट्याला बघायला मोठी गर्दी झाली. हिवरमठ परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर होता. बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हिवरमठ येथील शेतकरी पुरुषोत्तम गोरे यांचे शेत गावालगत असून येथे विहीर आहे. सोमवारी पहाटे शेतात आंघोळ करण्यासाठी काही व्यक्ती गेले असता गोरे यांच्या विहिरीत बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले. त्वरित या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन वनपरिक्षेत्र अधिकारी नरखेड कांतेश्वर बोलके यांनी घटनेची माहिती मिळताच लोकांची गर्दी पाहता पोलीस व रेस्क्यू टीमला बोलावले. 2 तासाच्या अथक प्रयत्नाने रेस्क्यू टीमला यश आले. विहिरीत पडलेला बिबट नर जातीतील असून बिबट्याचे वय 4 वर्ष असून जवळपास 65 ते 70 किलो वजनाचा आहे. बिबट्याला प्रथम उपचारासाठी ट्रीटमेंट सेंटर नागपूर येथे पाठवण्यात आले आहे. अतुल दंडारे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, नरखेड.